रेडिया आम्ही कधी कधी असतो माहिती का डन या पोलीस स्टेशनला महात्मा फुले पोलीस स्टेशनला 22/12/21 रोजी एक गुन्हा दाखल झालेला आहे. 860/2021 मोबाईल जबरी चोरी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये DB पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि त्यांचं पथक यांना योग्य त्या सूचना दिल्या. त्या सूचनाप्रमाणे गुन्ह्याचा तपास करून याबाबत आरोपीची माहिती काढण्यास सांगितले. फुटेजवरून वगैरे मिळालेल्या माहितीप्रमाणे स्टेशन परिसरामध्ये कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिम रेल्वे परिसरामध्ये सापळा लावला असता एक इसम ST स्टँड परिसरामध्ये रात्री 22:45 सुमारास संशयितरित्या आढळून आला. त्याला कुठलीही संधी न देता त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे विचारपूस करता तो उडाउडीचं उत्तर द्यायला लागला. त्याच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये पाहणी केली असता त्याच्याकडे 5 मोबाईल मिळून आले. संशय आल्याने त्याला अधिक कसून चौकशी केली असता त्याच्याकडे ते मोबाईल चोरीचे असल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये सदरचा गुन्हा 860/20 जबरी चोरीचा गुन्हा त्या गुन्ह्यातील मोबाईलसुद्धा असल्याचे निदर्शनास आले. त्याच्यानंतर त्याच्याकडे अधिक कसून तपास केला असता त्यांनी 2020 तो जेलमधून पळून गेला असल्याचे आधारवाडी कारागृहातून पळून गेला असल्याबाबत खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी 224 गुन्हा दाखल असून त्यामध्ये तो पाहिजे आरोपी असल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास केला असता त्याच्याकडून आणखी 3 गुन्हे उघडकीस आले. एक कल्याण रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे. 2 आमच्या महात्मा फुले पोलीस स्टेशनला आणि खडकपाडा पोलीस स्टेशनचा. या व्यतिरिक्त सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्रातील पैठण, औरंगाबाद, पाचोडा, पंढरपूर या ठिकाणी जवळजवळ 11 गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये चोरीचे गुन्हे, जबरी चोरीचे गुन्हे आणि घरफोडीचे गुन्हे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. यापूर्वीसुद्धा तो पंढरपूर या ठिकाणावरून जेल प्रशासनाचे जे कर्मचारी होते त्यांच्या हातून तेव्हासुद्धा त्यांनी अशाच प्रकारे पलायन करून फरार झालेला होता. त्या संदर्भामध्ये आम्ही अधिक तपास करून याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.